पहा पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा दोघांची चर्चा झाली आणि या कठीण काळामध्ये जो प्रसंग शिवसेनेवर आलेला आहे त्या प्रसंगातून राष्ट्रवादी काँग्रेस झाली। आता कोणतरी म्हणतो की काँग्रेसला इथे तोडता, पण आम्ही सगळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत, एकमेकाला आमचा पाठिंबा आहे व्यवस्थित। सगळे प्रमुख नेते तीन पक्षाच्या एकमेकाच्या संपर्कात आहेत, त्यांचा संवाद आहे। तुम्ही आमचे काही आमदार किंवा काही खासदार तोडले असतील, त्यांना नवीन कार्यालय दिली असतील, पण ही तात्पुरती नौटंकी आहे। जसा प्रतिसाद शिवसेना फोडल्यानंतर शिवसेनेला मिळाला, उद्धव ठाकरेंना मिळाला, त्याच प्रकारचा प्रचंड प्रतिसाद माननीय शरद पवार साहेबांनाही मिळतोय महाराष्ट्रात। एका बाजूला राहुल गांधींना मिळतोय प्रतिसाद। अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष एकत्र येऊन तुम्ही निवडणुका कधीही घ्या, आम्ही चमत्कार करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। आज माझे माननीय साहेबांची चर्चा झाली अनेक विषयांवर, ते पुन्हा एकदा मोठ्या दौऱ्यावर निघालेले आहेत उत्तर महाराष्ट्राच्या वगैरे, अनेक विषयावर चर्चा झाली। माननीय उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांची चर्चा झाली आज सकाळी, आणि अशा चर्चा होत राहतात। भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे देशाला हुकूमशाहीकडे नेणार आहे यावर सगळ्यांचं एकमत आहे। भारतीय जनता पक्ष हा देशातला सगळ्यात भ्रष्ट पक्ष आहे। पूर्वपासून पश्चिमेकडे आणि दक्षिणेपासून उत्तरेकडे जेवढे जेवढे भ्रष्टाचारी लोक आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये गेले। अशा भ्रष्टाचारी पक्षाशी लढण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, हे सगळ्या आमच्या प्रमुख नेत्यांचं एकमत आहे। सर भाऊ, आता असं आहे की शिवसेनेची फूट जशी घटनाबाह्य होती तशी राष्ट्रवादीतून झालेली फूट सुद्धा घटनाबाह्य। अशा प्रकारे दोन घटनाबाह्य टेकून वरती सरकार उभं आहे। 105 आमदार ज्यांचे आहेत ते बाहेर वेटिंगला आहेत, आणि जे 10-15-20 लोक झोन फुटत आहेत ते मंत्री होत आहेत, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा प्रचंड उद्रेक आहे संताप। आम्हाला माहिती, लोक आमच्याशी बोलत आहेत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।